मित्रांनो, ब्रह्मांडना एक बळवंतांचे व्हिडिओ आपण बनवता आहोत, ते सगळे असं मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे. 1000 अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बळवंतांच्या नावानं चांगले. आळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मी म्हणायचं नाही, मी म्हणाय असं ज्ञानेश्वर येतं. मग बाळू मामान त्याला बोलला, हे माझं 5 देव 1 वर्षात. पहिला अप्पाच्या वाडीचा बोल नका जरा. अप्पाच्या वाडीत प्रसाद करायचा, तिथं लोक जीव घालायचे. तिथनं उठलं की पट्टण कडोल इट्टल बिरी देव, तिथं जत्रा करायची, भंडार घ्यायचा आणि तिथं जेवण घालायचं इट्टल बिरी देवाच्यात. इट्टल बिरी देवची जत्रा झाली की पंढरीचे एकादश, तिथं द्वादशीला जेवण घालायचं, माणसं जीव घालायचे आणि ते ज्योतिबा ज्योतिबापाशी 4 रोज राहायचं, लोक जीव घालायचे, ते डोंगर उतरायचा. डोंगर उतरला की आई अंबाबाई, अंबाबाईपाशी लोक जीव घालायचे आणि खणा नारळानं वट्टी भरायची. मग भिकाऱ्याचं रूप घेऊन, अडकुलं रूप घेऊन लडबडत लडबडत म्हातारे आले. आलीस आहे, आलो रे बाळू, तुझी वाट बघतच बसलो होतो. माझा भगत केव्हा येतोय, माझा देव केव्हा येतोय, माझा भगत केव्हा येतोय. आलो बाळू आलो, आधी जेव मग वट्टी भरतो. जेवाय वाढला, वट्टी भरला. आता बांधार गठडी म्हणला, आता बाळ्या धनगर मेंढ्यात, आता बाळ्या धनगर मेंढ्यात. ते मेंढ्यात गेला म्हणजे 5 वर्षात 5 देव करायचे आणि बाकीचे सगळे वर्षभर मग मुक्या जनावरांची मेंढ्यांची सेवा. वर्षभर कृष्णानं गाय चारल्या आणि ह्यांनी मेंढ्या चारल्या, मेंढ्यांची सेवा वर्षभर. मग मेंढ्यात गेला आणि दुसऱ्या एकादशीला 2 दिवस आले आणि मेंढ्यात तिथं पंगत पाडले, खीर केले, खीर मोतरड्यात घातले आणि इकडं ढग उठला. जेव्हा बसल्या लोक म्हटले, मामा आता कसं पाऊस आला की पतरड्यात खीर आहे, पाऊस आला आहे होय. चाटकोण उठला, गोंगडं खांद्यावर टाकला आणि पंक्तीच्या बाहेर राहिला इकडं आणि हात केला, ए सुकाळीच्या शिवीच कर्तुल दिसतोय का नाही का, डोळं बिळं नाहीत, पंगत पडल्या, खीर पत्रळे गाठल्या, तिकडं कोंब लावलाय काय, तिकडं एवढ्या शब्दात पाऊस गार कोण फिरला, पंक्ती उठे मला नाही. आम्ही बघितले, आम्ही तिथं जायचं. इथला गजे कामान मोरा म्हणून इथं बघत होता, ते आपले गजे पोरं घेऊन यायचा, त्याच्या संगतीनं आम्ही जायचं. ते पंगत पाऊस फिरला, पंगत सगळे आनंदानं जेवले, त्याच्या आदल्या पंक्तीला कागलातून जाताना तिथल्या लोकांना अडवलं बघतानं, हे जेवून जायचं लगी नाही माझ्या पोरं, आम्ही ते बाळू मामाला चाललंय खात नाही, तुमची शिक्षा तुम्ही भोगायचे, कारण मी उपाशी सोडणार नाही, खाल्लंच पाहिजे. मग त्यातले लोक खाल्ले काय नाही खाल्ले आणि मेंढराच्या तंबूजवळ गेलं की बाळू मामा आरती करायचा आणि माझा गुरु म्हणून पट्टण कडुलेचा पुजारी म्हणून ववाळून घ्यायचा. त्या वर्षी ववाळा आला नाही, आरती नाही, काठी घेऊनच आला. बघ कडुलीचा इट्टल बिरदेव असाला तर उद्या बघेन, आज म्हणला इथं यायचं नाही.
कागलात घाण खाऊन आलायचा. आम्ही जेवत नाही म्हणाय तोंड नव्हतं. कागलात मटण खाल्लं इथं कसं कळलं म्हणून लोक बडवून गेला. अरे बापरे. आणि ते देव आहे ना, सर्वज्ञ आहेत ते. ते देव आहे. माणसाचं नवं देवांचं कोडं काढतोय. देवाने कोडं पडलं. भगवान शंकरनं अंगाला भस्म लावताना त्यात खडा गावला, त्याला मंत्र म्हणला आणि त्याचं नाव भस्मासुर ठेवला. भस्मासुर आहे. मला सांगा मामा, इथं मामा यायचे. इथं याच आता मामाचा अवतार होणार आहेत. हा, यात मायावा म्हणजे आहे. मामाने एकदा म्हटलं तर मला, मी या जन्मात दोन वेळा लुगडं नेसलंय. सांगेल कोण? नाही मोठ्या तो सांगतील. मामा मी एक येळचं सांगेन म्हणलं. एक येळचं लय मोठं आहे ते मला दोन तीन तास सपणार नाही. एका येळ सांगतो तुम्ही लुगडं कधी आणि कवा नेसलायसा ते सांगतो म्हणलं. बरं झालं म्हणला. अजून कोण सांगितलं नाही रे मोठ्या, सांग. तो भस्मासूर काय करायचा, शंकरला आणून भस्म द्यायचा. मग शंकरचा अवतार बाळू मामा महादेवचा. मग तो खाली काय करायला श्रे भसमगावांना म्हणला, इकडे तुझ्या हातात एक मंत्र देतो. त्याच्या हातात मंत्र दिला त्या राक्षसाला, त्या भस्मासुराला. काय मंत्र? कोणाच्या डोक्यावर धरशील तेच जळल. आणि ते भसमान हेनं खाली सगळ्या देखणाबाईचं दाल मारायला. हा डोसक्यावर ठेवायचा, बंगला माझा आहे. तुझा कुठला रे? माझ्या दालन. कुठला तुझा दाला? वय वय रे मी आहे. ते हात ठेवला की जळायचं. दंगा उडला खाली मान्यवाद. काय लोक मामाकडं आली, मामा असं असं वाले असं बघतो, मला रूप बदलाय लागेल मला हे करायला. करतो मी म्हणला. मामानं त्याने वचन दिला आणि लावून दिला. मग हरकली गेली भक्त. आता भस्मासुर गेलाय. मग अंगार चिठ्ठी आणला आणि महादेवाच्या पुढे टाकला. लाव अंगारा. अरे तू खाली काय करायलायस? काय करायलायस म्हणजे माणसं जाळतोस, त्या बाईचा नवरा जाळतोस, ती बाई घेतोस, असं खाली करायलायस? होय 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 खाली करायला लय होय. आज इतकं करणार म्हणजे आज तुझ्या डोसक्या आत ठेवणार आणि तुला जाळणार आणि पार्वतीला करून घेणार. पार्वती अर्णाली हे बाळू मामा. आणि मला हिरवा करायला हे बाळू मामा, हे मला हिरवा करायलंय हे महाविष्णू. आणि काय करायलायचा हे राक्षस बघी पाठ लागले. शंकराला जाळाय पाठ लागला. बाळू मामान म्हणला आता दोन याला लुगडं नेसेन. त्यातले एक येळ सांगालोय. भस्मासुराचा पाठ लागलाय. भस्मासुर शंकर पळ्यालाय आणि झाड होऊन राहिला. केव्हा झाडाच्या डोसक्या ठेवल तेव्हा जळल, ते झाड उच्चच व्हा लागलं. मग तिथं भस्मासुर गेला. अरे कुठं दडलास? सामने ये शंकर जगात लढायला वाऱ्याय नव, मग पळतोस का? ये की समोर. बाईचं रूप घेतलं मामाने. मामाने दोन याला लुगडं नेसल्याला एक येळ सांगालोय. बरोबर. मामाने बाईचं रूप घेतलं आणि भस्मासुराच्या आडवं गेलं. हो बाय, हो बाय काय रूप आणायचं? हो शंकराच्या पार्वतीला चढ, विष्णूच्या लक्ष्मीला चढ, गणपतीच्या चारजेला चढ, ब्रह्मदेवाच्या सावित्रीला चढ, इंद्राच्या रंभेला चढ. काय रूप आहे मला करून घेता काय? ओय माझं नवाच होतं काय? शंकर कोणाला भिवून पळील त्याला करून घेणार. मग तुलाच भिवून पळेल आहे, तुला तू राघुस आहेस, तुलाच करून घेणार. मग घ्या की मग माळ घाला की मला
तसं नाही म्हणले. आमच्या लग्नाला आयर नको, बाशिंग नको, मंडोळ्या नको, पाहुणं नको, अक्षिदा नको. मग जसं नवरी नाचली तसं नवरा नाचला की लगीन झालंच. नवरी कसं नाचायची तसं नवरा झाला की लगीन लागलंच. बाळूमामा बाईच्या रूपात नाचत नाचत ज्या हातात शंकरानं वर दिलता त्यो हात आपल्या डोसक्यावर ठेवला. भस्मासुराला म्हणला तुम्ही हातात ठेव, हात हात ठेव, अरे हात ठेव आणि मला करून घे. भस्मासुरानं हात ठेवल्या त्याची राखच झाली जळाला. का शंकरानं वर दिलता हे कोणाच्या डिस्क्यूट ठेवशील ते जळेल. मग त्याच्या मी डिस्क्यूट ठेवाय बदल बाळूमामा बाई झाला. हां मी कसं राहिलोय असं राहत तुम्ही आणि हे करून असं राया गेला आणि भस्मासुराची राखच झाली. असला बाळूमामा पाया.